तर चला फ्रेंड्स, आज आपण बघूयात ती आणि शाळाच्या पोस्टर शूटचा व्लॉग। कौशाची पॅन्ट कशी झाली? कौशा आत ये की जरा। शंतनूची पॅन्ट आहे। शंतनूची नाही, आम्ही आलेलो आहोत आज फोटो शूट करायला, म्हणजे वेब सिरीजचं पोस्टर शूट। आणि शुभम रेडी आहे पिंक शर्ट मध्ये, मी रेडी आहे। आणि इथे कोण हा हिरो बसले? वाव, डेहरी वाला हिरो कोण आहे? आणि इथे मी दिसतीये पर्पल ड्रेस मध्ये। वाव, कोण आहे हा डेहरी वाला हिरो? तीच काय म्हणते तुला, याचं पोस्टर शूट करणार आहे निलेश बाबर फोटोग्राफी। काय विनय दादा, काय म्हणते? आज आंघोळ करून आलेलं दिसतंय। आणि बघा ढगळी पॅन्ट आणि ढगळा टॉप वाले मेंबर्स वेट करतात त्यांच्या फिटिंग वाल्या कपड्यांचे। तर सगळ्यात आधी मी रेडी होते, त्याच्यामुळे माझं पोस्टर शूट सोलो वालं चालू झालेलं आहे। तर आता बघूयात मी कसे पोज देते आणि माझे कोणते फोटोज फायनल होत आहेत। दोन तीन अँगल ना हेच करूया, फक्त जरा हेअरचं मला फक्त काय केस फक्त जरा थोडेसे करायला लागते, कारण ते व्यवस्थित दिसणार। आमचे मेकअप दादा विनय दादा यांनी खूप छान मस्त काम केलेलं, छान मेकअप करतात आणि मस्त हेअर पण सांभाळतात। डिरेक्टर सर आशिष सर आज कोणत्या व्हिडिओचं डिरेक्शन न करता पोस्टर शूटचं डिरेक्शन करणार आहेत, आणि ते फायनल पोस्टर तुम्हाला इन्स्टा युट्यूब सगळीकडे दिसतच आहेत। तर तुम्हाला माझा हा लुक कसा वाटला, मी कशी दिसते ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, वेबसिरीजमध्ये माझं नाव काय असणार आहे त्यासाठी 3 मेला पहिला एपिसोड नक्की बघा। बऱ्याच प्रकारे फोटो काढले आम्ही, केस मोकळे सोडून केस बांधून, आणि आता बघूया त्यातला फायनल कोणता झाला। आता तर हे आलंच पाहिजे, अनुश्री मानेला डिरेक्टर कसा ओरडतो ते आलंच पाहिजे। डिरेक्टरच्या नावानं सगळ्या ऑडियन्सने शिवलेलो ओरडतात अनुश्रीला बरोबर थांबणार। Mm-hmm.
माझे सोलो फोटोज झाले काढून, आता आदिनाथचे सोलो फोटोज स्टार्ट झाले. अशी तिरकी स्माइल दे जरा एकाच्याशी. हा तिरकी स्माइल दे जरा. तुमची लाडकी अनुश्री अजून आवरतीचे, आवरल्यानंतर तिचं शूट चालू होणार आहे. कशी पोज? काय काय म्हणलास? जसं आहेस तसं वागूगस, प्रोफेशनलपणाचा आवाडो नकोस. हा नेहमी असंच करतो, आधी मज्जा होऊन जाते ना व्लॉग स्टार्ट केला की काही बोलतच नाही. हिरोईनचं प्रेम दिसू देत डोळ्यात. तुला प्रेम झालेलं तिच्याबद्दलचं. स्टार सगळे डोळ्यात स्टार वरती चांदण्या. जुगाड जुगाड नंबर एक इकडे दाखव, हात पलीकडचा जुगाड नंबर एक टॅटू लपवायला. जुगाड नंबर दोन, जुगाड नंबर दोन माग हे लावलंय, क्लचर लावलाय पाटानेला, फिटिंग दाखवाय. शुभम आता रेडी आहे त्याच्या फोटोशूट साठी. चायना का माल? आशिष चायनीज भाषा बोल किती तुझी, आपण पुण्यात बोलायचं असते. जीनची बँड हा कस एक चायनीज बाई तुला भेटली, ती कशी बोलत होती असे? तस बोल की तेव्हा बोलत होतास तस. अरे तस तेव्हा बोलत होता तस बोल अजून टोन मध्ये असली तर ऍक्टिंग करतो ना, सांगितल्यावर भाव खातोस तू. जाऊ दे, काम करताना आशिषला जास्त डिस्टर्ब करणं ठीक नाहीये. पण आता अनुश्रीचे शूट चालू झालेले आहेत बघा, तिनं खूप सारे फोटोज काढले आणि खूप छान छान पोजेस दिल्या. आणि त्याच्यानंतर दोघांचे मिळून पण फोटोज काढले, आदिनाथ आणि अनुश्रीचे. तर आता ते सगळे फोटोज केव्हा पडतील याची वाट बघत राहा, कारण खूप छान छान आणि क्यूट फोटोज आलेत. तुम्हाला अनुश्रीचा हा लुक कसा वाटला आणि ती कशी दिसतीये हे तुम्ही इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर सगळीकडे कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण आम्ही तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचतो. आणि हो, ही धावपळ चाललेली आहे ती तुमच्यासाठीच चाललेली आहे. सो चांगला रिस्पॉन्स द्या, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. आणि तुम्ही जी सगळी मज्जा बघताय यापेक्षा अजून मज्जा होते, पण सगळे शूट नाही करता येत ना. सो याचे BTS सुद्धा पडणार आहेत, तर ते BTS सुद्धा Studio 9 प्रोडक्शनवर बघायला विसरू नका, कारण हा व्लॉग आहे. आणि BTSचे एपिसोड तर तुम्हाला एपिसोडच्या नंतर बघायला मिळतील, मेन एपिसोडच्या नंतर. तर ह्या दोघांची केमिस्ट्री तुम्हाला आधीपासून आवडत आलेली आहे, ती आणि शाळेत कशी केमिस्ट्री असणार हे सुद्धा बघण्यासाठी 3 मेसाठी खूप जास्त रिस्पॉन्स द्या. तर चला आता पुढची मज्जा बघूयात. वडा भाऊ कोण टाका ना तुला आत पण काय ऊन लागत का बाबा? उसकटू नको रे. आता सिरीज मध्ये माझा जो हिरो दाखवलाय शुभम, त्याचं शूट चालू झालंय. मागा पण घेऊ नकोस, चपटे करायचे का? घरात नॉर्मल असते का? त्याने चेपावलं उलट. हो घरात त्याची नॉर्मल असते का? हे दोघं घे ना, अशी तू पुढं, तू थोडी पुढं, हा अशी पण उभे राहा उडी मारा जाग्या, आणि एक थोडी ही पुढं तू असं मागणार अशी जाग्या. ओके शुभम मला थोडं घेऊया. उंच उडी नाही मारायची, गुडघ्यात ना बेंड करायचे पाय. गुडघ्यात जाग्या
क्या कोई खाने वाला है ये पेप्सी या मैं खाऊं? मगर नॉर्मल नॉर्मल तुम्हाला दिसतं एवढा कमी वेळ नाही आहे, खूप वेळ शूट चालू होता. सो वडापाव ब्रेक झाला, आता पेप्सी ब्रेक आणि सगळी मज्जा. तुमची लाडकी आदिनाथ अनुश्री खूप मस्त काम करत आहेत. हिंदी गाण्यांची वाट लावायची चालू आहे यांचं. आता बघा गाणी काय बनवत आहेत ते, नीट ऐका. आता आमचं पोस्टर शूट झाल्यानंतर पोस्टर शूटला कोण कोण अवेलेबल होतं त्यांचे सुद्धा फोटोज काढले पाहिजेत ना, थोडीशी मज्जा आणि मेमरीज. काय अरे यार, माझी मिरची खाली पाहिजे नाही मला. तर आता फोटोशूट डन झालेलं आहे, तर लगेच पोस्टर बनवून लगेच आउट होणार आहे. म्हणजे झालेलं आहे ऑलरेडी, मी व्लॉग नंतर टाकतेय. सो आता टीम वर्कनी काम केलेलं आहे. तुम्ही आमच्या टीमला असंच लाईक करा, असंच प्रेम द्या आणि खूप जास्त ती आणि शाळा शेअर करा. एकदम काय म्हणतात, एकदम उज्जट बोल म्हणजे अरे अरे तुरे सारखं ओ म्हटलं म्हणजे खूप इन्सल्टिंग असं. ओ म्हटलं म्हणजे अरे, तिथे ओ म्हणजे एकदम असं की बा नाही, पण तिथे ओ म्हटलं म्हणजे एकदम आव्हान करत आहे. अरे तुमच्याकडे ओ कसं काय ओ आपण असे येते नाही, तसं नाही नॉर्मल ओ जरी म्हटलं तरी उद्धटपणा वाटतो. आमच्यासाठी कधी थांबतच नाही. आता ओव्हर ऍक्टिंग करू नकोस. प्रतीक दात दाखव एकदा. 1 2 3 बांगाव बांगाव बांगाव. व्हेरी ब्युटिफुल पिक. आज मी प्रतीकच्या गाडीवरून घरी निघालेली आहे आणि आमचं पोस्टर शूट झालेलं आहे फायनली. मला पोस्टर तर सगळीकडे बघायला मिळतीलच, माझ्या युट्यूब चॅनलला, माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला. आणि हे बघा, हे दोघं पण आमच्या मागे. बाय बाय. हे बघा, आता अजून दोघं जण येते बघायचं काही काय बघा. बाय बाय. आम्ही सगळ्यांच्या पुढे चाललेलो आहे या पट्ट्यामुळं. पट्ट्या असं गाडी चालवते मस्त पैकी. आणि आज मी छान दिसतेय. सो पोस्टर माझं शेअर करायला विसरू नका सगळीकडे.
जस्ट मी तुम्हाला सांगितलं प्रतीकच्या गाडीवरून घरी निघालेली आहे, तर आता टू व्हीलरवरून निघालीच आहे, तर चला मी तुम्हाला जाताना सातारा दाखवते. ज्यांनी बघितलं नाही त्यांचा बघून पण होईल, आणि माझ्या घरापर्यंत मी हा टाईम लॅप लावलेला आहे. सो पोस्टर शूट कसं झालं ते सांगा, आणि हा जो टाईम लॅप आहे तो माझ्या घरापर्यंतचा आहे. जाताना बघा स्टुडिओ ते घर किती दूर होतं आणि आम्ही किती वेळानंतर पोहोचलो त्या या छोट्याशा टाईम लॅपमध्ये तुम्हाला दिसतं आहे. सो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. काय म्हणलंस? ड्रीम हाऊस वर पोहोचलो आहे. पोस्टर बघा, लाईक करा, कमेंट करा आणि तो पोस्टर बघा. ठीक आहे, बाय बाय. बाय बाय.